महाराष्ट्र में चंद्रपुर जिले से कांग्रेस के सांसद सुरेश उर्फ बालू धानोरकर की आज इलाज के दौरान मृत्यु हो गई। बेहद कम उम्र में दुनिया को अलविदा कहने वाले धानोरकर 48 साल के थे। सांसद बालू धानोरकर के निधन पर शोक व्यक्त करते हुए नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने कहा कि सांसद बालू धानोरकर के निधन का समाचार दुखद है। उनके निधन से समाज ने एक जमीनी कार्यकर्ता व नेता खो दिया है। कालच त्यांच्या पत्नी ज्या आहेत आमदार प्रतिभाताई धानोरकर त्यांना मी संपर्क साधला होता। बाळू धानोरकर सुरुवातीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, मीही त्या जिल्हा प्रमुख होतो। ते आमदार होते, एक जबरदस्त कार्यकर्ताच मानता येईल, जरी खासदार झाले आमदार झाले तरी एक जबरदस्त कार्यकर्ता। चंद्रपूर जिल्ह्यातील मग एक नगरपालिका त्यांची स्वतःची, ती त्यांच्या ताब्यात, त्या ते स्वतः खासदार, त्यांच्या पत्नी या आमदार, एक त्यांचे एक व्यक्तिगत आणि स्वतःचा एक जनसंपर्क आपाट होता। मला वाटतं एक खडा मासाचा तळागातला एक नेता, कार्यकर्ता आणि पूर्वाश्रमीचा शिवसैनिक हरवल्याचं दुःख निश्चित आहे।